शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पाऊस झोडपणार. या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा नवीन अंदाज. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 16 ते 19 मार्च दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. सध्या ज्वारी व हळदीचे काढणीचा हंगाम सुरू आहे. तसेच फळगाव बागांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. सूर्याच्या आगीत होरपळणाऱ्या विदर्भाला या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेल्या बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.